आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे प्रसंग येतात जेव्हा ते आपण प्रसंगाच्या पुढे हार मानतो आणि आयुष्यात पुढे काय करायचं, त्या परिस्थितीशी कसं लढायचं, हा आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न असतो. आणि त्या परिस्थितीमध्येच आपण बऱ्याचदा अडकून पडलेलो असतो. पण आज माझ्या बाजूला जी एक इथे व्यक्ती बसलेली आहे, त्यांच्याकडून नक्कीच आपण ही गोष्ट शिकायला पाहिजे की परिस्थिती आणि प्रसंग कसेही असले त्यावर मात करून नव्या उमेदीने जगायला सुरुवात कशा प्रकारे करायची, हेच ही व्यक्ती आपल्याला, हे व्यक्तिमत्व आपल्याला इकडे छान प्रकारे त्यांच्या आयुष्याच्या पूर्ण प्रवासावरून समजून सांगतो. तर आज माझ्यासोबत इथे कोण आहे त्यांचं इंट्रोडक्शन त्या स्वतःच करणार. हाय, तुझ्याबद्दल सांग ना आमच्या परिचयाला. माझं नाव मोनिका अशोक मोरे आहे. मला एकंदरीत म्हणजे ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी सकाळपासून तुझा पूर्ण दिनक्रम समजा सांगितलास, तर कशा प्रकारे तू घरून निघालीस, किती वाजताची ती वेळ होती, प्लॅटफॉर्मवर जेव्हा पोहोचली तेव्हा गर्दी तिकडे होती का, रोज आपण प्रवास करतो त्यामुळे एकंदरीत ट्रेन कुठे थांबणार, आपण कुठे उभं राहणार, कशा प्रकारे चढणार, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक अंदाज तर असतो. पण त्या दिवशी नेमकं असं काय झालं ज्याच्यामुळे हा अपघात तुझ्यावर उडवला, काय सांगशील त्यावर? सकाळी म्हणजे मी घरीच होती, नंतर मी 11 का 11:30 दरम्यान कॉलेजला जायला निघाली घाटकोपरमध्ये. तर कॉलेजला बरोबर पोहोचली वगैरे, सगळं झालं, लेक्चर नसल्या कारणामुळे तर मी परत घरी यायला निघाली. सोबत सगळ्या मैत्रिणी होत्या, तेव्हा 1 का 1.5 च्या दरम्यान होता. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर गर्दी होती खूप, मोटरमॅनचा स्ट्रायक होता, ट्रेन उशिरा होत्या, त्याच्यामुळे खूप गर्दी असल्यामुळे मी 2-3 ट्रेन सोडून दिल्या. 2-3 ट्रेन सोडल्यानंतर मी 4th ट्रेनला चढायला गेली, पण गर्दी असल्यामुळे मला काही जमलं नाही आणि पाठून मला कुठल्या तरी लेडीने धक्का दिला आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचा जो मध्ये गॅप असतो त्याच्यामध्ये मी गेली, त्याच्यामुळे दोन्ही हात माझे ट्रॅकवर गेले आणि तेवढ्या ट्रेन सुरू झाली. तर पूर्ण राईट हँड माझा पूर्ण कट झालेला, पण लेफ्ट हँड होता तर त्यांनी ट्रेन जरा पाठी घेतल्यामुळे तर माझा लेफ्ट हँडसुद्धा थोडासा कट झाला. तर त्याच्यानंतर सगळ्या पब्लिक बघत होते, सगळे मराठी पब्लिक होते, पण कोणी मला वाचवलं नाही, कोणी मला मदत केली नाही, सगळे फोटो काढत होते. 2 मुस्लिम मुलं होती, अमजद चौधरी आणि नसीम खान, या दोघांनी तिथे खाली उतरून मला उचललं. तर त्यांनी खूप मदत मागितली की माझ्या अंगावर ओढणी टाकायला लेडीजकडून, सगळं रुमाल वगैरे, पण कोणीही एक जणांनी मदत केली नाही. तर त्यांनी स्वतःचा रुमाल काढून त्यांनी माझ्या अंगावर टाकला, त्यांनी उचलून मला राजवाडी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण जे रेल्वेचे अधिकारी कोण तिथे हेल्प करणारे असतील, पण तिथे कोण लवकर आलं नाही, त्याच्या कारणाने त्यांनी उचलून मला पटकन रिक्षात टाकून मला राजवाडी हॉस्पिटलमध्ये नेलं. तर त्यांनी स्वतः माझ्या पप्पांना कॉल करून तिथे राजवाडी हॉस्पिटलमध्ये बोलवलं, तिथे माझी ट्रीटमेंट सुरू झाली. तिथे फक्त माझं ब्लडिंग थांबवलं, कारण की ते बोलले इथे जास्त मशीन किंवा सुविधा उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हिला KM हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर त्यांनी अरेंजमेंट करून मला KM हॉस्पिटलमध्ये नेलं. माझं पूर्ण ट्रीटमेंट KM हॉस्पिटलमध्ये झाली, तिथे माझं म्हणजे ऑपरेशन झालं प्लास्टिक सर्जरीचं. तर अशा ह्यानी मी सांगते की आपण लोकांनी घाबरू नये की दुसऱ्यांना मदत करावी. आपल्यावर कधी परिस्थिती ओढवली जाईल कधी सांगता येत नाही, पण आपण मदत केली तर दुसऱ्यांना पण चांगलं वाटेल, दुसऱ्यांचा पण जीव वाचेल. बघत बसण्यापेक्षा मदत केलेली मला खूप हे. ही परिस्थिती आता बदलली असं वाटतंय तुला? कारण जेव्हा तुझ्यासोबत हा अपघात झाला तेव्हा सुद्धा बघ्यांची भूमिका बघणारी व्यक्तिस्थिती जास्त उभी होती, आणि आता पण असं काही झालं तर लोक सगळ्यात आधी फोन तर काढतात, पण तो फोन फक्त व्हिडिओज आणि फोटो घेण्यासाठीच, तो त्याच्यावरून कुठल्याही आपत्कालीन नंबरवर फोन केला जात नाही, त्या मदत मागितलं जात नाही, फक्त व्हिडिओ आणि फोटो काढतात. ही परिस्थिती आत्ताही आहे तशीच असं वाटतं तुला? हो, आत्ताही आहे, कारण की आत्ता ज्या ॲक्सिडेंट झाला किंवा कधी
मधल्यामध्ये ट्रेनमधून मुलं पडली किंवा माणसं पडली तर हे लोक फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पण कोणी एक जण मदत करत नाही तर का? तर आमच्यावर म्हणजे येईल किंवा आम्ही ढकललं, हे ह्या भीतीने पोलीसमध्ये जावं लागेल, पोलीसमध्ये तक्रार होईल, पोलीसची चौकशी होईल, या भीतीने माणसं मदत करत नाही. फक्त व्हिडिओ काढून त्यांना ते बरोबर जमतं की व्हिडिओ काढून पटकन सोशल मीडियावर टाकावं, हे मला पटत नाही. नक्कीच, पण त्याच्यानंतर तुला पूर्ण नॉर्मल होण्यासाठी किती काळ लागला? त्याच्यानंतर काय सांगशील त्याबद्दल? मी KM हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट जेव्हा चालू होती तेव्हा मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेलेली. अक्षरशः मला म्हणजे जगायचं नव्हतं, पण मला धीर दिला, हिंमत दिलं किरीट सोमाया यांनी. अशाच हँडिकॅप माणसांना सगळ्यांना बोलवलं आणि मला व्हिडिओज दाखवले हाताचे, जे इलेक्ट्रॉनिक हात आहेत त्याचे सगळे मला व्हिडिओ दाखवले. तेव्हा मला कुठे धीर आला, डॉक्टरांनी मला खूप समजवलं की तू अशी राहणार नाही, तू पण पुढे जाशील, विज्ञान आता पुढे जाते, तर या भीतीने तू राहू नकोस, तू हे हात लावून तू सगळं करू शकतेस. तर त्या धीरेने मी उभी राहिली. पण याच्यामध्ये बराच तुला मानसिक त्रास सुद्धा झाला आणि शारीरिक यातना तर तू भोगत होतीस. या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी असं कोणी व्यक्ती होतं ज्याने तुला खूप मदत केली, असं कोण व्यक्ती होतं तुझ्या आयुष्यात? माझी फॅमिली, माझे पप्पा. माझ्या पप्पाने खूप मला म्हणजे मदत केली, खूप धीर दिला की तू असं समजू नकोस की मी म्हणजे मला हात नाही, जर तुझा मी राईट हँड आहे आणि माझी मी तुझा लेफ्ट हँड आहे असं समजून तू जग. माझ्या पप्पांमुळे मी आज आहे. त्यांचं म्हणजे आता डेथ झाली, ते नाही आता, एक वर्ष होईल आता. तर त्यांच्यामुळे मी आज आहे. त्यांनी खूप मला सपोर्ट केला, खूप मदत केली, तेच माझ्यासाठी खूप मोटिवेशन होतं. पण खूप तुला पण हे माहिती नसेल, पण तू अनेकांची प्रेरणा आहेस आणि आता पण बऱ्याच मुली तुला बघून, तुझ्याकडे बघून कशा प्रकारे प्रेरणा आपल्या आयुष्यात आणते याकडे लक्ष देत असतात. आता पण परिस्थिती जी आहे म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून जे होणारे जे उपाययोजना होती याच्यासाठी की गर्दी कमी व्हायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त ट्रेन्स धावल्या पाहिजे त्या रुळावरती जेणेकरून अशा प्रकारे घटना थोड्या कमी होणार, पण याच्याकडे परिस्थिती जी आहे त्याच्यामुळे बदललेली नाही आहे. बऱ्याच घटना अशा आत्ताही घडत आहेत. म्हणजे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो 2020 हे वर्ष, या वर्षाची सुरुवातच रेल्वे प्रशासनासाठी अतिशय वाईट तऱ्हेने झाली जेव्हा नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच आठवड्यात असे अशा काही घटना घडल्या ज्याच्यामध्ये दोन युवतींची जागच्या जागीच त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा ज्या घटना जेव्हा घडतात तेव्हा खरंच रेल्वे प्रशासनावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की रेल्वेनी प्रवास करणं आता मुंबईकरांची एक मोठी लाईफलाईन ती आहे रेल्वे, आणि तीच जर सुरक्षित नसेल तर मग प्रवाशांचं काय होणार? प्रवाशांना असं वाऱ्यावर सोडता तर अजिबात येणार नाही. तुला वाटतं ही परिस्थिती आता बदलली आहे एकंदरीत? म्हणजे 2014 ते 2020 या संपूर्ण 6 वर्षामध्ये काहीतरी बदललेलं आहे? काहीच बदललेलं नाही. फक्त प्लॅटफॉर्मचे काय काय स्टेशनचे प्लॅटफॉर्मचे जे गॅप आहे ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधले ते फक्त उंची जरा वाढली आहे, पण परिस्थिती अजून तशीच आहे. ॲक्सिडेंट का होतात तर त्याच कारणाने, गर्दी असल्यामुळे आणि ट्रेन एकतर उशिरा सोडतात, ट्रेनच्या ज्या वेळेवर येत नाही आणि ट्रेनचं जे शेड्यूल आहे ते अजून वाढायला पाहिजे, कारण की आता गर्दी खूप वाढली आहे. प्रत्येकजण हा ट्रेनने प्रवास करतो मुंबईमध्ये. आत्ताच मी आता जिथे काम करते तिथून माझे जे सिस्टर म्हणजे मैत्रिणी आता झाल्यात त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते लांबून येतात, पनवेलवरून येतात, कोण डोंबिवलीवरून येतात, तर कोण वाडाळा, पण एवढी गर्दी असते. त्या गर्दीत ते लोक मला सांगतात की आम्ही कसं चढतो ते आम्हाला आमचं माहिती, जीव हातात घेऊन. तर या म्हणजे गर्दी ट्रेन जर जास्तीत जास्त वाढल्या तर ही गर्दीसुद्धा कमी होईल आणि त्याच्यानंतर प्रवाशांना जी सुविधा पाहिजे ते त्यांनी रेल्वे रेल्वे अधिकाऱ्यांनी द्यावी, हीच माझी त्यांच्याकडून विनंती आहे. आता रेल्वेचं बजेट सुद्धा लवकरच येणार, त्यामुळे रेल्वे बजेटमध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजेत, काय काय सुविधा ज्या तुला असं निदर्शनास आलं इतक्या वर्षामध्ये की या तशाच्या तशाच आहेत, अशा गोष्टी काय अशा एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित काय काय गोष्टी आहेत तुला या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्ये?
आता प्लॅटफॉर्मवर वॉशरूम जे असतात ते कमी आहेत, ते वाढवायला पाहिजे. कधी गरज लागली तर कोण जात नाही आणि एक तर साफ नसतात. वरून प्लॅटफॉर्मवर एक व्हीलचेअर, एमर्जन्सी व्हीलचेअर आणि स्टेशनच्या बाहेर एक ॲम्ब्युलन्स आणि अशा सगळ्या सुविधा तुम्ही प्रवाशांना दिल्या तर प्रवाशीसुद्धा म्हणजे आरामात प्रवास करतील. काय त्यांच्या मनात भीती नसणार की बाबा हा मदतीला प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढी म्हणजे सुविधा दिलेली आहे की आम्ही म्हणजे आरामात प्रवास करू. एकतर वॉशरूम खराब असतात, त्याच्यानंतर व्हीलचेअर नसते आणि प्लॅटफॉर्मवर म्हणजे जे पोलीस असतात त्यांनी रात्रीच्या टाइमला असायला हवं की रात्री ॲक्सिडेंट झाला की पटकन त्यांना मदत करता येईल. तर हीच मी आणि ज्या प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे ती वाढवायला हवी हीच मी अधिकाऱ्यांकडून विनंती करावी. 2020 या वर्षातही फारसं काही बदल झालेला आपल्याला दिसत नाहीये, पण हीच आपली आता रेल्वे अधिकाऱ्यांना, रेल्वे मंत्र्यांना आपली हीच एक विनंती आहे, सगळ्या मुंबईकरांची हीच एक विनंती आहे की लवकरात लवकर या सगळ्या सुधारणा व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त रेल्वे गाड्या सोडल्या गेल्या पाहिजे, महिलांचे डबे जास्तीत जास्त वाढायला पाहिजे, जेणेकरून या जीव घेण्या गर्दीचा त्रास मुंबईकरांना होणार नाही आणि परत अशी वेळ कुणावरही येणार नाही. पाहत आहात लोकमत.com.